अमरावतीत नवनीत राणांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता. नवनीत राणा 5 वर्ष भाजप सोबत राहिल्या. अमरावतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढेल. देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. बारामती लोकसभेबद्दल देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा. सर्वच घटक पक्षांनी युतीचा धर्म पाळला पाहिजे. हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. बारामतीत विजय शिवतारेंचा बंडाचा झेंडा कायम. सुनेत्रा पवार यांचा पराभवच होणार असेल तर मग तिकीट कशाला देता, शिवतारेंचा सवाल. तर अजित पवार गर्विष्ठ माणूस असल्याची टीका. शिवतारेंच्या टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर. आरेला कार्य करून मला वातावरण बिघडवायचं नाही. माणूस की कुणात आहे ते लोक ठरवतील, अजित पवार यांची प्रतिक्रिया. शिरूर लोकसभेतून शिवाजीराव अढळराव पाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर. दिलीप मोहिते पाटलांसोबतच्या बैठकीत अजित पवारांची घोषणा. लोकसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी निश्चित, काँग्रेसच्या सूत्रांची माहिती. शिवाजीराव आढळराव यांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा. आढळरावांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीच्या घोषणेनंतर अमोल कोल्हेंचा टोला. महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट. माढा लोकसभेची जागा रासपला द्या, जानकरांची मागणी. ज्योती मेटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. ज्योती मेटेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाहीत, उद्धव ठाकरेंचं भाकीत. मोदी पुन्हा निवडून आले तर रशियाप्रमाणे भारतातही हुकुमशाही येईल. बुलढाण्यातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव तर नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी कैलाश शिंदेंकडे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.